मराठा लाइफ इन्फंट्री। ही गाथा शौर्याची, ही गाथा वीरांची, ही गाथा बलिदानाची, ही गाथा त्यागाची, ही गाथा जीवावर उदार होऊन लढणाऱ्यांची, ही गाथा शत्रूला भुई थोडी करून पळवून लावणाऱ्या मर्द मराठ्यांची, ही गाथा देश सेवेच्या व्रताची, ही गाथा सर्वस्व समर्पणाची, मराठा लाइट इन्फंट्रीची। जेव्हा तुम्ही घरी परत जाल तेव्हा त्यांना आमच्याबद्दल सांगा आणि सांगा त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिला। इंग्लिश कवी जॉन मॅक्सवेल एडमंडच्या या ओळी कोहिमा इथल्या सैनिकांच्या स्मारकावर आजही पाहायला मिळतात। खरंच आपल्याला सुद्धा असाच वर्तमान भारतीय जवानांनी दिलाय, त्यापैकीच शूरवीरांची रेजिमेंट म्हणजे मराठा लाईट इन्फंट्री। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्रीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जगाला आपली ताकद दाखवून दिली। 250 वर्षाचा वारसा लाभलेल्या या रेजिमेंटच्या इतिहासाची पाने आज आपण उलगडणार आहोत। सैनिकांच्या शौर्याला इतिहास असतो, हा इतिहास असतो ज्वलंत आणि देदीप्यमान। गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या भुरपुरती भुजा, असा हा इतिहास मराठा लाईट इन्फंट्रीला लाभला आहे। सन 1768 ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईमध्ये आपल्या वखारींच्या संरक्षणासाठी बॉम्बे सिपॉय या नावाची एक बटालियन उभारली होती। त्यात बहुसंख्य सैनिक हे मराठा होते। ही बटालियन जंगी पलटण म्हणून ओळखली जायची। पुढे 1824 बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री ही बटालियन 1922 नंतर मराठा लाईट इन्फंट्री म्हणून ओळखली जाऊ लागली। मराठ्यांचा काटकपणा आणि गनिमी काव्यानं लढण्याचे गुण हेरून ब्रिटिशांनी हे रेजिमेंट सुरू केली। मात्र सन 1868 अबेसिनियाच्या थिओडियर राजाविरुद्धच्या लढाईसाठी या बटालियननं पहिल्यांदाच हिंदुस्थानचा किनारा सोडला। ब्रिटिशांनी शेवटचं युद्ध मराठ्यांबरोबर केलं, शेवटचं युद्ध भारतातलं मराठ्यांच्या विरुद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये त्यांना जो मराठ्यांचा कडवेपणा आणखी अनुभव आला युद्ध करताना, तेव्हाच त्यांनी ओळखलं होतं की या सैनिकांचा आपल्याला वापर करून आपल्यासाठी करून घेणार काय, आणि त्यांनी तो केला। आणि असं म्हणायला गेलं की त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या तो केला। म्हणजे त्यावेळी त्यांनी 1900 तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं, अबेसिनियामध्ये जे राजा थिओडर किंग थिओडरच्या विरुद्ध जे युद्ध झालं त्याच्यात त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीच्या लोकांना पाठवलं। बॉम्बेतनं 400 तिथे आफ्रिकेत उतरल्यानंतर 400 किलोमीटर चालत जाऊन त्यांनी तो मगदाराचा किल्ला काबीज केला। त्या ती जी ॲक्शन झाली त्यात मराठा लाईट इन्फंट्री होती। पहिल्या महायुद्धात 1914 या मराठा लाईट इन्फंट्रीला एक भयंकर महायुद्धाला सामोरं जावं लागलं। पर्शियन गल्फमध्ये टायग्रीस नदीच्या काठावर कूट इथं 3 दिवसाच्या लढाईनंतर तुर्की सैन्य शहराबाहेर फेकलं गेलं। मात्र तुर्की फौजांनी कूट शहराला पुन्हा वेढा दिला। त्यावेळी 1000 मराठा आणि ब्रिटिश सैनिक मारले गेले। 100+ दिवस मराठा सैनिकांनी उपासमारीत लढाई केली। तरीही पुढे 1918 तुर्कांचा पराभव केल्यानंतर या बटालियननं अफगाणिस्तानच्या आक्रमणाला तोंड दिलं। त्याही आधी मराठा इन्फंट्रीनं बलुचिस्तानमध्ये काहूनच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता। विशेषत काळी 5 या बटालियननं दाखवलेल्या शौर्यामुळं त्यांच्या झेंड्यावर काहून लिहिलं गेलं होतं। इतकंच नाही तर पुणे कॅन्टोनमेंटमध्ये आजही काहून नावाचा रस्ता आहे। शौर्याच्या अशा अनेक निशाण्या आहेत, काही ज्ञात काही अज्ञात। इतिहास साक्षी आहे मराठ्यांच्या त्या प्रत्येक लढाईचा, शत्रूचा वेध घेणाऱ्या त्या प्रत्येक गोळीचा,
हा इतिहास आजही प्रेरित करणारा आहे येणाऱ्या अनेक पिढ्यांना. मराठा रेजिमेंटमध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक आहेत. फॉर एक्झाम्पल 22 मराठा आहे. ही हैदराबाद स्टेट फोर्समधनं ती मर्ज झाली होती मराठा रेजिमेंटमधली, आणि म्हणून बहुसंख्य सैनिक मुस्लिम आहेत. अशाच प्रकारे आता 16 मराठा आहे, म्हणजे कोल्हापूरची बटालियन म्हणतात त्याला, कोल्हापूर ची बटालियन आहे त्यावेळेला राजांच्या थरीत काम करणारे, ते मर्ज झाले होते. कुमाऊ, आता जशी माझी 6 मराठा बटालियन आहे, ती कुमाऊहून आपल्याकडे आली होती. तर अशा प्रकारे बटालियन ह्या वेगवेगळ्या स्तराच्या वेगवेगळ्या जातीचे लोक, आणि मराठा रेजिमेंट हा ब्रिटिशांनी त्या आधारे केलेला आहे, पण आजच्या काळात तो सर्वसमावेशक असा हे असतो. दुसऱ्या महायुद्धात रोमेलचं आक्रमण रोखण्यासाठी नाईलच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर सैन्यांची जमवाजमव करण्यात आली. त्यात इराकमधून 1 मराठा तर सायप्रसमधून 3 मराठा बटालियन्स आणल्या गेल्या. दुर्दैवानं त्यातले अनेक मराठा सैनिक जर्मन फौजांच्या ताब्यात सापडल्यानं युद्ध कैदी झाले. इतिहास शूरांचा आहे, तसाच युद्ध कैद्यांचाही. हा इतिहास अधिक हेलावणार आहे. जर्मन फौजांच्या ताब्यात सापडलेल्या या सैनिकांना ब्रुन्सविक इथं कैदेत ठेवण्यात आलं. त्याची साक्ष म्हणजे या ठिकाणी कर्नल वोल्टर यांनी कॅप्टन दिनकरराव बाजी मोहिते यांचं खडूंनी रेखाटलेलं चित्र. हे चित्र बेळगावला आजही मराठा लाईट इन्फंट्रीच्या संग्रहालयात पाहायला मिळतं. 10 जुलै 1944 रोजी एका बहादूर मराठा जवानाने इटलीमध्ये जर्मन सेनेशी झालेल्या युद्धात असामान्य पराक्रम गाजवला, म्हणूनच यशवंत घाडगे यांना व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. तर 9 एप्रिल 1945 रोजी इटलीमध्ये सिनिए नदीच्या काठावर जर्मन सेनेबरोबर झालेल्या युद्धात मराठा लाईट इन्फंट्रीच्या नामदेव जाधव यांनी जर्मन सेनेला अस्मान दाखवले, म्हणून त्यांनाही व्हिक्टोरिया क्रॉस बहाल करण्यात आला. इटलीमध्ये जर्मन सैनिकांच्या एका पोस्टवर मराठा बटालियनच्या एका कंपनीनं हल्ला केला. या कंपनीच्या रायफल सेक्शनचे कमांडर यशवंत घाडगे होते. त्याचवेळी जर्मन सैनिकांनी तुफान गोळीबार सुरू केला. यामध्ये आपले साथीदार मारले जात असताना घाडगे यांनी ग्रेनेड फेकून शत्रूचे पोस्ट उद्ध्वस्त केले. हातगाईच्या लढाईत ते जर्मन सैनिकांच्या फारच जवळ पोहोचले होते. त्यांच्या टॉमी गनमधल्या गोळ्याही संपल्या होत्या. शेवटी टॉमी गनच्या दस्त्यानं त्यांनी शत्रूला आसमान दाखवलं. तेवढ्यात शत्रूच्या गोळीनं रायगड जिल्ह्यातल्या पळसगावच्या या 72 मराठा जवानाचा वेध घेतला. त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. यशवंतरावांच्या वीर मरणाच्या आठवणी त्यांच्या वयोवृद्ध पत्नीने जपून ठेवल्या. 9 एप्रिल 1945 रोजी इटलीमध्ये सिनिओ नदीच्या काठावर जर्मन सैन्यांची 2 पोस्ट नामदेव जाधव यांनी उद्ध्वस्त केली. शत्रूच्या हल्ल्यात मराठा बटालियनचा कंपनी कमांडरसह सर्व सैनिक मारले गेलेले असतानाही जाधव यांनी एकट्याने 2 ठाण्यांवर कब्जा मिळवला. त्यांच्या या धाडसाबद्दलच त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. ही पदकं वैयक्तिक असली तरी त्यातून वाहणारा ऊर्जास्रोत मात्र चिरंतन आहे. जो मराठा इन्फंट्रीच्या प्रत्येक जवानाला उद्युक्त करतो निरंतर शौर्य गाजवण्यासाठी, रेजिमेंटचं नाव राखण्यासाठी. भरपूर कष्ट खाल्ले ते. यायम सकाळी करायचा, 5 उठून सकाळी उठून यायम, पण जायचं तालमी जायचं, पेटल जायचं, इकडे डोंगरा पळत जायचं सारखं. बलिदानाचा आणि त्यागाचा एक अंतप्रवाह या रेजिमेंटमधून जो वाहत आहे तो आजतागायत कायम आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सैन्य दलात बरेच बदल झाले. संस्थाना खालसा झाल्यामुळे त्यांच्या बटालियन विलीन झाल्या, पण मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट कायम राहिली. आज या रेजिमेंटच्या एकूण 26 बटालियन आहेत. 20 रेग्युलर बटालियन, 4 राष्ट्रीय रायफल, 2 प्रादेशिक सेना कार्यरत आहेत. 250 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या रेजिमेंटच्या जवानांनी आपलं शौर्य दाखवून दिलंय. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरही शत्रूची त्रेधा तिरपट उडवली आहे. मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांच्या छातीवर त्यांच्या शौर्याची प्रतीक आजही झळकत आहेत. 2 व्हिक्टोरिया क्रॉस, 4 अशोक चक्र, 10 परम विशिष्ट सेवा मेडल, 4 महावीर चक्र, 4 कीर्ती चक्र, 14 अतिविशिष्ट सेवा मेडल. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती होण्याचं स्वप्न बाळगणारे अनेक असतात. साफसफाई यासारख्या गोष्टी इथं अंगवळणी पडतात, त्यामुळे हळूहळू जवान घडायला लागतो. सैन्यात भरती व्हायचं होतं, भरती होऊन देशाची सेवा पण करायची, कुटुंबाची कुटुंबाला पण जगवायचं, कुटुंबाचं पण पोट भागवायचं, त्यासाठी मी भरती झालो. सांगली जिल्ह्यातल्या वाघवाडी सारख्या खेडेगावातून आलेल्या सागरच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती बेताचीच. निरक्षर असलेल्या मस्के दाम्पत्यानं मोलमजुरी करून सागरला शिकवलं. काबाड कष्ट करून सागरला मोठा करण्याची जिद्द दोघांनी उराशी बाळगली. कष्ट लय खाल्लं, मेहनत लय केली, तालमी जात होता, भरपूर कष्ट खाल्लं. ते यायम सकाळी करायचा, 5 उठून सकाळी उठून यायम, पुन्हा जायचं तालमी, जायचं पेटेल, जायचं इकडे डोंगरा पळत जायचं सारखं. ती पहिल्यापासूनच म्हणायचं, मिलिटरीत आपल्या खानदानात कोण नाही, मिलिटरीचं मा म्हणायचं एवढं पैसे भराय बाबा, आपल्याला हे होणार नाही, तू शिकतोयस, पहिलं प्रतिकडे तुला हे होणार नाही. म्हणला काय बी कर, मला मिलिटरीत घाल. घरकाम आणि शेतात मोलमजुरी करणाऱ्या सागरच्या आईचा त्याच्या आठवणीनं ऊर भरून येतो. स्वतः शिक्षणापासून वंचित असलेल्या मस्के यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटतो. मराठा लाईट इन्फंट्री हिंदुस्तान की फौज की एक आधुनिक और वेल ट्रेन रेजिमेंट्स में से एक है. हमारे लिए आज भी ये गर्व की बात है कि श्री छत्रपति शिवाजी महाराज हमारे मार्गदर्शक हैं. लढण्यासाठी केवळ शौर्य, हिंमत, ताकद इतकं असून उपयोगाचं नाही, याहून महत्त्वाचं असतं ते टेक्निक. मराठा लाईट इन्फंट्रीचं वार टेक्निक जगभरात नावाजलेलं आहे. त्या इन्फंट्रीचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात लिहिला गेलाय, आणि तोही शौर्याचा. मराठा लाईट इन्फंट्री हिंदुस्तान की फौज की एक आधुनिक और वेल ट्रेन रेजिमेंट्स में से एक है. चाहे एक आधुनिक फौज हैं, पर हमारे लिए आज भी ये गर्व की बात है कि श्री छत्रपति शिवाजी महाराज हमारे मार्गदर्शक हैं. हम उनके बताए हुए सिद्धांतों पर अमल करते हैं, जिसमें सब धर्मों की इज्जत करना, वीरता, बहादुरी और ईमानदारी से काम करना. हमारा लक्ष्य यही है कि हमेशा सच्चाई की जीत हो. मेरे लिए ये सौभाग्य की बात है कि तकरीबन पिछले 7 से मैं इस महान रेजिमेंट का कर्नल ऑफ रेजिमेंट हूँ. रेजिमेंटच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये जवानाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कौशल्य पणाला लागलेलं असतं. 34 आठवड्याच्या या ट्रेनिंगचे 2 भाग असतात. बेसिक ट्रेनिंगमध्ये
PT, फूट ड्रिल, रायफल फायरिंग, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, रूट मार्च 10 किलोमीटर आणि 20 किलोमीटर हे इत्यादी हे असलं ट्रेनिंग देतात. हे 19 आठवड्याचं आहे आणि ह्याच्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग असतो, तो थोडा ह्याच्यापेक्षा बेसिक ट्रेनिंगपेक्षा कठीण असतो. ते 15 आठवड्याचं आहे. त्याच्यामध्ये लाईट मशीन गनची फायरिंग, रायफल ड्रिल, 30 आणि 40 किलोमीटर रूट मार्च, बॅटल ऑब्स्टेकल कोर्स आणि आउटडोर ट्रेनिंग असतो. आता या आउटडोर ट्रेनिंगमध्ये काय आहे, एक्सरसाइज असतो डिफेन्स आणि अटॅकचा. बेसिक वेपन ट्रेनिंग झाल्यानंतर, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट शिकल्यानंतर त्याचा इम्प्लिमेंटेशन कशी करायची ते त्यांना आउटडोर एक्सरसाइजमध्ये आणतो. जवानाच्या वर्दीचा जोश आणि त्यासाठी प्राणपणानं लढण्याची उर्मी त्याला त्याच मातीत मिळते. शत्रूवर अचानक आणि अतिवेगानं हल्ला करून मागे फिरण्याचं कौशल्य जगात केवळ मराठा सैनिकांमध्येच आहे. घरांमध्ये लपलेल्या अतिरेक्यांचा सामना कसा करायचा याची रंगीत तालीमच केली जाते. त्यासाठी जम्मू काश्मीर मधलं एक गावच उभं केलं गेलंय. इथं तुमचे कान, मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र असणं सक्तीच आहे. इथं चुकीला क्षमा नाही, कारण एका चुकीची किंमत शत्रू सैन्याच्या बंदुकीची गोळी असते आणि त्या गोळीवर तुमचा मृत्यूही लिहिलेला असू शकतो. इथला जवान अशा कौशल्यात पारंगत व्हावा म्हणूनच अभिरूप युद्धभूमीवर जवानांना कसून घडवलं जातं. महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांमध्ये जे बळ येतं ते हत्तीचं बळ असतं. म्हणूनच जगभरातल्या शत्रूंना आतापर्यंत या जवानांनी पाणी पाजलेलं आहे. 250 वर्षाचा हा इतिहास अगदी अलीकडच्या शहीद पुंडलिक मानेपर्यंत येऊन पोहोचतो. शहीदांच्या या कहाण्या इथल्या मातीच्या कणाकणात आहेत. त्या ऐकून कधी डोळे पाणावतात, कधी मनगट फुरफुरतात, रक्त सळसळतं, तरीही आपलं देशप्रेम सीमेवर येऊन थांबतं. पण सामान्य माणसाची हद्द संपते तिथंच या जवानांची हद्द सुरू होते, ज्यामुळंच आपलं भविष्य सुखरूप आहे. सलाम, सलाम त्या सर्वांना. We'll be right back.